अंतराळ, सूर्यमाला, तारे आणि ॲस्ट्रॉनॉमी यांच्याबद्दलचे कुतूहल लहानांपासून मोठ्यांपर्यंत असते. अवकाश आणि तारे यांच्याबद्दलचे आपले कुतूहल आणि त्यांना अभ्यासण्याचा आपला प्रयत्न, या सर्वांची गरज ओळखून स्पेस ऑडिसी अहमदनगर आपले कार्य करत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील एफर्ट्स अकॅडमीच्या प्रांगणात स्थित स्पेस ऑडिसी प्लॅनेटेरियम हे सर्व खगोलशास्त्राची आवड असलेल्यांचे आवडीचे आणि आकर्षणाचे ठिकाण आहे. चला तर स्पेस ऑडिसी बद्दल जाणून घेऊया. अद्ययावत असे तारांगण म्हणजे प्लॅनेटेरियम इथे आपल्याला पाहायला मिळते. तारांगणाच्या इमारतीत प्रेक्षकांसाठी सभागृह आहे, जिथे तारांगणातील माहिती कशी पाहावी व समजून घ्यावी याचे मार्गदर्शन केले जाते. विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करूनच तारांगण दाखवले जाते. आधुनिक तंत्रज्ञान आणि उत्तम सोयींनी युक्त तारांगणाचे दृश्यपट सभागृह, जिथे इंग्रजी, हिंदी आणि मराठी भाषेत खगोलशास्त्रावर आधारित विविध माहितीपट आपण पाहू शकतो. विश्वाच्या निर्मितीपासून ते सूर्यमालेतील ग्रहांची माहिती अशा अनेक विषयांवर माहितीपट येथे दाखवले जातात. तारांगणासोबतच स्पेस ऑडिसीमध्ये अद्ययावत दूरदर्शिका म्हणजे टेलिस्कोप निरीक्षणासाठी ठेवलेली आहे. दुर्बिणीची माहिती इथे दिली जाते. प्रकाशाच्या विज्ञानावर आधारित ऑप्टिक्स लॅब येथे आहे. टेलिस्कोपचे कार्य आणि विज्ञान येथे आपण समजावून घेऊ शकतो. प्रकाशाचे नियम आणि वर्तन समजावून घेण्यासाठी ऑप्टिक्स लॅबमध्ये अनेक उपकरणांचे प्रदर्शन केले आहे. अंतराळ क्षेत्रातील भारताची प्रगती समजून घेण्यासाठी येथे मंगळयानाची प्रतिकृती आहे, ज्याच्या मदतीने आपण मंगळयानाची कार्यप्रणाली समजावून घेऊ शकतो. तसेच चंद्रयान 2 ची प्रतिकृती येथे अभ्यासण्यासाठी आपल्याला मिळते. भारताची अंतराळ संशोधन संस्था म्हणजे इस्रो याबद्दलची माहिती येथे आपण जाणून घेऊ शकतो. ताऱ्यांच्या जीवनक्रमाची माहिती समजून देणाऱ्या प्रतिकृतीचा आपण इथे अभ्यास करू शकतो. सूर्याचे निरीक्षण आणि अभ्यास करण्यासाठी येथे सोलार ऑब्झर्वेटरी म्हणजे सूर्याची वेधशाळाही आहे. तसेच सूर्यावर आधारित वेधशाळा आणि उपकरणे येथे आपल्याला पाहण्यास मिळतात. स्पेस ऑडिसीच्या प्रांगणात अंतराळात प्रक्षेपित केलेल्या विविध यानांची प्रतिकृती आपण पाहू शकतो. तसेच रात्रीच्या आकाशाचे निरीक्षण करण्यासाठी येथे वेधशाळा म्हणजे ऑब्झर्वेटरी सुद्धा आहे, जिथे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित दुर्बीण व कार्यप्रणाली बसवण्यात आलेली आहे. खगोलशास्त्र प्रेमींना आवडेल अशा स्पेस ऑडिसी प्लॅनेटेरियममध्ये खगोलशास्त्र व्यतिरिक्त अनेक मैदानी खेळांची सोय सुद्धा केलेली आहे. रोप क्लाइम्बिंग, नेट क्लाइम्बिंग, खो खो, हॉलीबॉल अशा अनेक खेळांची सुविधा इथे आपल्याला पाहण्यास मिळते. स्पेस ऑडिसीमध्ये विद्यार्थ्यांची आणि प्लॅनेटेरियमला भेट देणाऱ्या प्रेक्षकांची राहण्याची उत्तम सोय केलेली आहे. मुलांसाठी स्वतंत्र रूम्स सर्व सोयींनी युक्त इथे उपलब्ध आहेत. तसेच मुलींसाठीही इथे स्वतंत्र रूम्स आहेत. तसेच जेवणासाठी येथे स्वच्छ व प्रशस्त असा डायनिंग हॉल आहे. स्वयंपाकाचीही सोय उत्तम आहे. स्वच्छ पिण्याचे पाणी आणि परिसराच्या स्वच्छतेची काळजीही इथे घेतली जाते. स्पेस ऑडिसीचे एक आकर्षण म्हणजे येथील ॲस्ट्रल गार्डन म्हणजे नक्षत्र उद्यान. उद्यानात अवकाशातील नक्षत्रांचा विचार करून झाडांची मांडणी केलेली आहे, जेणेकरून उद्यानातील प्रसन्न वातावरणाचा आनंद घेताना नक्षत्रांचीही ओळख होईल. मुलांना खेळण्यासाठीही इथे विविध खेळ बनवलेले आहेत, ज्याचा सर्व वयोगटातील मुलं मुली आनंद घेऊ शकतात. तर मित्रमैत्रिणींनो, अशा या अहमदनगरमध्ये स्थित विज्ञान आणि खगोलशास्त्राची पर्वणी असलेल्या स्पेस ऑडिसी प्लॅनेटेरियमला एक भेट तर नक्कीच द्यायला हवी.